आज मी या ठिकाणी शेतकरी व कामगार यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सावकारी हद्दपार झाली पाहिजे या विषयाला अनुसरून या ठिकाणी आंदोलन करतो आहे. सावकारी हा विषय अतिशय गंभीर आहे. आज तळागाळातील जनतेला सावकारांनी सळो की पळो करून सोडलेलं आहे. जीवन जगणे मुश्किल झालेले आहे. लातूर सारख्या शहरातून 500 पेक्षा अधिक कुटुंब हे उद्ध्वस्त झालेले आहेत. घर सोडून घरदार सोडून ते निघून गेलेले आहेत. अशी भयान परिस्थिती या ठिकाणी सुरू आहे. आज या समाजामध्ये की सावकार की केवळ खासगी व्यक्तीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर यामध्ये काही विदेशी बँका ज्या की नॉन बँकिंग सेक्टरमध्ये काम करतात, लोकांना फायनान्स करतात आणि वसुलीसाठी मात्र गुंड प्रवृत्तीच्या लोकांना या ठिकाणी ठेवलं जातं. मग अशा पद्धतीची ही जी गुंड प्रवृत्तीची जी माणसं आहेत, ते रात्री अपरात्री घर असो की घर असो दार असो की ज्या ठिकाणी नोकरी करतात अशा ठिकाणी जातात, लोकांना अपमानित करतात, त्यांना जीवन जगणं मुश्किल करून सोडतात. अशा लोकांना जीवन जगावं की मरावं अशा पद्धतीचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो. आणि यातूनच या गंभीर विषयाबद्दल जे काही जे आंदोलन करण्याची वेळ आज येते आहे. आज समाजातील शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु या आत्महत्या दुष्काळी किंवा नापिकीमुळे होत नसून सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या होतात हे अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे. हे महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित नसून हा केंद्र सरकारपर्यंत आहे. कारण 1914 जो सावकारी अधिनियम जो कायदा आहे त्यामध्ये ज्या काही पळवाटा या सावकारांनी शोधून काढलेल्या आहेत, तसेच 1938 अंतर्गत ज्या चालणाऱ्या केसेस असतात त्या केसेसमध्ये 10,000 अधिकच्या ज्या रकमा आहेत त्या रकमा ग्राह्य धरण्यात येऊ नये अशा विविध मागण्यासह मी या ठिकाणी आंदोलन करत आहे. समाजातून ही सावकारी हद्दपार झाली पाहिजे. पैसा व्याजानं देणं व घेणं हा गुन्हा जरी असला तरी सुद्धा राज रोज पुणे हा व्यवसाय या ठिकाणी सुरू आहे. याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. त्याच्यावर प्रशासनाचं दुर्लक्ष होतच आहे. तसेच जेथे कुठे काही कारवाया केल्या जातात त्या ठिकाणी सुद्धा कर्ज घेणाऱ्यांनाच पळणीचा पकडा बनवला जातो हे लक्षात घेणं आज गरजेचं झालेलं आहे.